आणि सरकार निवडणुका येऊत जाऊत या योजनांमध्ये कुठे खंड पडता कामा नये असा एक सगळ्यांनी मिळून प्लान तयार करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आता जसं तुफान पाऊस असतो मग ते मदत कार्यामध्ये अडथळा येतो. आता सुद्धा मी तिथे त्या जागेवरती अजिबात जाणार नाही कारण मला माहिती आहे मी जाणार म्हणजे माझ्यासोबत एवढी सगळी लोक येणार. पुन्हा त्या जी काही एखाद दुसरा जीव आता वाचलेला असेल तो सुद्धा वाचवला गेला पाहिजे. म्हणून मी त्या मदत कार्यात कुठे अडथळा येईल असं करणार नाही. पण मदत कार्य हे पावसामध्ये अवघड किंवा अशक्य असतं. तर पाऊस ओसरल्यानंतर ह्या सगळ्या वस्तीतल्या लोकांना व तिथले जे गावाचे मुखे असतील म्हणजे मुख्य असतील काही गावात छोट्या पंचायती असतील अशा लोकांना एकत्र करून त्यांच्या पुनर्वसनाचा एक मोठी योजना जसं पंतप्रधान आवास योजना करा ना या लोकांसाठी करा. गावागावामध्ये त्यांना त्यांचं उदरनिर्वाहाचं आता यांची सुद्धा पंचायत तीच आहे की त्यांना जरी घरं दिली आता कंटेनरमध्ये ते देणार. हे कंटेनरसाठी काही काळ हे कंटेनरमध्ये यांना राहावं लागेल. पण त्यांची एक विनंती आहे की कुठेतरी कंटेनरमध्ये ठेवण्यापेक्षा आमची जिकडे एक जिकडे काही उदरनिर्वाहाचं साधन आहे तिथे हे कंटेनर ठेवावे. तर अशा काही सूचना आहेत त्यांचा विचार करून ह्या योजना तातडीने आणि दूरगामी ह्या आखल्या गेल्या पाहिजेत. आणि सरकार निवडणुका येऊत जाऊत या योजनांमध्ये कुठे खंड पडता कामा नये असा एक सगळ्यांनी मिळून प्लान तयार करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.